कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आली. ऑनलाईन शिक्षण पुन्हा सुरू झालंय, तरी या कारणास्तव सर्व शासकीय वसतिगृह बंद करण्यात येणार आहेत. आपल्यासारखे अनेक विद्यार्थी दूरदूरच्या खेड्यापाड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आले आहेत. हॉस्टेल बंद करत असल्यामुळं सर्वांना घरी जावं लागणार आहे. अचानक संचारबंदी केल्यामुळं तसेच बस बंद असल्याने खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या अमाप पैसे उकळत आहेत. आत्ताच एका महिन्यापूर्वी सर्वजण गावावरून कॉलेजसाठी आले होते. सारखे जाण्या येण्यासाठी पैसे खर्च करणं विद्यार्थ्यांना परवडणारं नाही आहे. अजून विद्यार्थ्यांना कोणतीही स्कॉलरशिप किंवा मासिक पत्ता मिळालेला नाही आहे. शिवाय घरी गेल्यानंतरही गावाकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं ऑनलाईन शिक्षण घेता येणार नाही आहे. आपली घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळंच आपल्याला समाज कल्याण वसतिगृहात प्रवेश मिळाला. पण मागचे पूर्ण वर्ष हॉस्टेल बंदच होते, त्यामुळे आपल्या शिक्षणाचा पूर्ण भार कुटुंबावर पडत आहे. त्या विचारानं अनेक जण मानसिक तणावातून जात आहेत. या सर्व प्रश्नांना उत्तर मागण्यासाठी अर्थातच आपल्या हक्कासाठी छात्र भारती संघटनेनं समाज कल्याण आयुक्तालय येथे समाज कल्याण आयुक्त यांची भेट घेतली. त्यावेळी छात्र भारती पुणे जिल्हाध्यक्ष छाया कावळे, संपदा अटेंगळे, आनंद केंद्रे व छात्र भारती संघटनेचे मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. फॉर्म भरायचा असला कॉलेजमध्ये तरी सुद्धा जाऊ दिलं जात नाहीये. अक्षरशः आमची टाळेबंदी केली जाते. तर आम्हाला न्याय मिळावा. आमच्यासारख्या बऱ्याच मुली अशा ग्रामीण भागातून आलेल्या आहेत आणि त्यांच्या घरच्यांच्या समोर एकतर आता वाटतं की लग्न करावं वगैरे मुलगी आहेत. पण आम्ही सगळेजण शिक्षणासाठी घरून भांडून वगैरे येतो आणि आल्यानंतर असं लगेच बंद केलं जाईल वगैरे असं कळल्यानंतर आणखीन घरच्यांना ते वाटतं की लग्न करून टाकावं वगैरे. मग आम्ही आमचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही का? आम्हाला पण अधिकार आहे शिक्षणाचा. आम्ही राहिलं कोरोनासाठी आम्ही आमचे म्हणजे काळजी स्वतः घेऊ तेवढे आम्ही मेच्युअर पण आहोत सगळेजण आणि आम्ही प्रयत्न करू शिक्षणाचा. आणि आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नसतील तर आम्ही इथेच आंदोलन करू आणि इथेच थांबू जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत. मी कोमल माने मोशी या वसतिगृहामध्ये राहते आणि आता तिथून आम्हाला असं म्हटलं जातं की तुम्ही घरी चालले जा. आमच्या पॅरेंट्सलाही कॉल केला गेला, आम्हाला न सांगता पॅरेंट्सला कॉल केला, त्यांना सांगितलं की इथं पेशंटची म्हणजे खूप जास्त संख्या वाढतीये, तुमच्या मुलींना तुम्ही घेऊन जा. म्हणजे घाबरवून दिलं जात आहे आणि पॅरेंट्स तर सगळ्यांना माहीत आहे आता कशा असतात, त्यांना काळजी असते मुलांची. तर एका प्रकारचं हे टॉर्चर आहे आणि खरं तर आम्ही आता थर्ड इयरला आहोत आणि याच्यानुसार आमचे घरचे जे आहेत तर ते आम्हाला एकदा जर आम्ही इथून घरी गेलो तर ते परत आमचं रिटर्न येणं मुश्किल आहे. कारण की गावातलं कसं असतं, आता माझं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आमच्या गावची मी पहिली मुलगी जी इतक्या दूर मोठ्या शहरात शिकतीये आणि गावातले खूप लोक असतात जे मानसिक तणाव पैदा करतात. जसं की आता मुलगी मोठी झाली तिचं लग्न करा, आता आम्ही परत गावाकडे गेलो ना तर खरं सांगतो की येणं मुश्किल आहे. त्याच्यामुळे सरकारला एवढीच विनंती आहे की आमचं हॉस्टेल बंद करू नका. का बरं फक्त शाळा आणि हॉस्टेलच दिसतात, दुसऱ्या कंपन्या वगैरे ते दिसत नाहीत का? एकदा यावर प्लीज विचार करा, विद्यार्थ्यांचा विचार करा, एवढीच एक विनंती आहे. आम्ही ऑलरेडी मेरिट लिस्टमध्ये असल्यामुळे आम्हाला समाज कल्याणच्या वसतिगृहांमध्ये ऍडमिशन दिली जाते. पण मागील 2 वर्षात या समाज कल्याणच्या वसतिगृहांचा आम्हाला काहीही लाभ मिळालेला नाही. म्हणून समाज कल्याण आयुक्तांना आमची एवढीच मागणी आहे की स्वाधार योजना आमच्यासाठीही खुली करण्यात यावी. त्याचबरोबर समाज कल्याणचा निधी समाज कल्याणकडून मिळला जाणारा शैक्षणिक भत्ता आम्हाला देण्यात यावा. मासिक भत्ता किंवा शिष्यवृत्ती आम्हाला मिळाली नाही, त्यामुळे आम्हाला
जाण्यालाही पैसे राहिलेले नाहीत. आता सरकारने म्हणताना आमच्यासाठी फार योजना कुठे करावी आणि आमच्या ज्या गृहपाल आहेत आंबेगाव वसतिगृहाचा त्यांनी आम्हाला 2 दिवसापासून हॉस्टेलच्या बाहेर म्हणजे हॉस्टेलला डायरेक्ट लॉक लावलेला आहे. आम्हाला हॉस्टेलच्या बाहेर जाण्याची परवानगी नाही. कोणत्याही मुलीला फॉर्म भरायचा असला कॉलेजमध्ये तरी सुद्धा जाऊ दिलं जात नाहीये. अक्षरशः आमची टाळेबंदी केली जाते तर आम्हाला न्याय मिळावा.